नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे टी सी एस आणि आयबीबीएस पॅटर्नच्या येणाऱ्या सर्व परीक्षा होणार आहे आणि त्या अनुषंगाने कारण की एक ते दोन अगदी बेसिक प्रश्न तुम्हाला विचारला जातो आणि ते बेसिक प्रश्न हे स्टेट बोर्ड मधून चांगल्या पद्धतीने कव्हर होऊ शकतात म्हणून या आधीचे पार्ट पाठ तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होईल चला तर मग कुठलाही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू बघा प्राचीन भारतातील प्रवा धार्मिक प्रवाह हा पाचवा चॅप्टर आहे आणि धार्मिक प्रवाह कशा पद्धतीचे आहेत हे सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या चला तर मग सुरुवात करू बघा किती आपण याच्यामध्ये काय आहे पूर्ण चॅप्टर वगैरे तर नाही वाचणार फक्त आपल्याला जे जे महत्वाचे मुद्दे सापडतात ते आपण बघू जे परीक्षा दृश्य महत्वाचे तेच आपल्याला बघायचं आहे तर बघा आधीच्या चॅप्टरमध्ये आपण ज्या गोष्टी बघितल्या त्याचा पुढचा टप्पा म्हणजे हा तर शिवभक्त त्यावेळेस निर्माण झाले होते त्या शिवभक्तांना काय म्हटलेलं आहे त्यांनी शैवपंथ असं म्हटलेलं आहे ठीक आहे आणि जे विष्णू भक्त होते त्यांना काय म्हणत होते वैष्णवपंथ ठीक आहे ना आता त्याच्या त्या काळामध्ये एक धर्म निर्माण झाला तो होता पहिला धर्म म्हणजे जैन धर्म तर जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक आहे आणि या धर्मामध्ये प्रमुख जे होतं ना ते होतं अहिंसा हे तत्व ठीक आहे ना तर अहिंसा तत्वाला ते प्रमुख मानायचे आणि या धर्मामध्ये जे काही धर्माला प्रकट करायचे किंवा धर्माचा प्रसार करायचे त्याला काय म्हणायचे तीर्थ तीर्थकर आणि असे जैन धर्मामध्ये जवळपास चोवीस तीर्थकर होऊन गेले त्या चोवीस तीर्थकापैकी वर्धमान महावीर हे होते चोवीसावे तीर्थकर ठीक आहे ना आता वर्धमान महावीर हे कोण होते त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ तर बघा आजचं जे आपलं बिहार आहे त्या बिहारमध्ये त्यावेळेस प्राचीन काळी रुज्जी नावाचं एक महाजनपद होतं ठीक आहे आणि हे रुज्जी जे महाजनपद होतं त्या महाजनपदाची वैशाली ही राजधानी होती आणि वैशालीचा एक नगराचा एक भाग म्हणून कुंडग्राम या ठिकाणी वर्धमान महावीरांचा काय झाला जन्म झाला आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं सिद्धार्थ होतं आणि त्यांच्या आईचं नाव काय होतं त्रिशिला ठीक आहे आणि वर्धमान महावीरांनी ज्ञान प्राप्तीसाठी घरदाराच त्याग केला आणि साडेबारा वर्ष तपश्चर्या केल्यानंतर हे ज्ञान त्यांना शुद्ध स्वरूपात सापडलं म्हणून त्यांना केवली असंही म्हणतात ज्यांना हे ज्ञान सापडलं विशुद्ध केवल म्हणजे काय विशुद्ध तर केवली सुद्धा त्यांना म्हणायचं आणि शरीराला सुखकार वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग वगैरे पीडा हे सगळ्यांच्या पलीकडे ते जाऊन गेले होते म्हणजे काय त्यांनी इंद्रियावर सुद्धा विजय मिळवला होता आणि म्हणून त्यांना जीन असं म्हणायला लागले जीन म्हणजेच काय जिंकणारा इंद्रियावर विजय मिळवणारा जीन म्हणून त्यांना जीन म्हणजे काय जिंकणारा असंही म्हणू लागले आणि कालांतराने या जीन या शब्दाचा अपभ्रंश होऊन जैन हा शब्द समोर आला आणि म्हणूनच त्या धर्मालाच त्यांना काय जैन असं म्हणायला लागले आणि हे जे वर्धमान महावीर होते त्यांनी धर्माचा उपदेश केला धर्म लोकांपर्यंत समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि हा धर्म सगळ्या जनसामान्यांना कळावा म्हणून त्यांनी काय केलं अर्धमागधी या भाषेमध्ये त्यांनी लोकांशी संवाद साधला म्हणून असं म्हणतात किंवा त्यांचा धर्म प्रसार करण्याची जी भाषा होती ती कोणती होती अर्धमागधी आणि या अर्धमागदीवर बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारले त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा आणि शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेले जे मार्गाचे सार होते त्या त्यांना काय म्हणत होते पंचमहाव्रते किंवा त्रिरत्ने ठीक आहे ना आता पंच ते पंचमहाव्रते कोणती त्रिरत्ने कोणती आपण आपण बघूयात आणि लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थकरांनी ज्या सभा घेतल्या त्या सभांना त्यांना समवसरण असं म्हणत होते ठीक आहे ना तर अर्धमागदी हा शब्द आहे समवसरण तर त्या सभांना काय म्हणायचे समवसरण आता ते पंचमहाव्रते कोणती होती ते बघूया तर त्याच्यामध्ये पहिले येते अहिंसा त्यानंतर दुसरे येते सत्य त्यानंतर अस्तेय त्यानंतर येते अपरिग्रह आणि नंतर इथे पाचवं येतं ब्रह्मचर्य अहिंसा म्हणजे तुम्हाला माहितच आहे सत्य म्हणजे काय ते माहीत आहे अस्थेय म्हणजे स्तेय म्हणजे चोरी म्हणजे चोरी न करणे म्हणजे काय अस्तेय अपरिग्रह मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा नाही करायचा असा त्याचा अर्थ होतो तर अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य म्हणजे शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करणे किंवा व्रताचे पालन करणे जेणेकरून हे पाळलं गेलं पाहिजे तर हे पंचमहाव्रते आहेत तर तुम्हाला परीक्षेत विचारताना हे पंचमहावृतापैकी खालीपैकी कोणता नाही असं विचारू शकतात किंवा पंच महावृत्य कोणी दिले तर तुम्हाला देतील ऑप्शन गौतम बुद्ध महावीर वगैरे असं तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं त्यानंतर त्रिरत्ने म्हणजे काय की सम्यक दर्शन सम्यक कृती सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र तर सम्यक याचा अर्थ काय होते संतुलित तर त्रिरत्ने म्हणजे कोणती आहे तर ही सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र ठीक आहे ना आता या भगवान महावीर जे होते यांचं उपदेशाचं जे सार आहे त्यांचा एक त्यांचा उपदेशाचा एक सिद्धांत होता तो म्हणजे अनेकांतवाद म्हणजे एकाच गोष्टीला न मानता विविध गोष्टीला वेगवेगळे पैलू असू शकतात म्हणून विविध पैलूचा विचार करून अंतिम सत्यापर्यंत पोहोचायचं अनेकांत वाद हा महत्वाचा ठरतो ठीक आहे ना तर महावीर भगवान महावीर यांच्या संबंधित कोणता वाद आहे तर अनेकांतवाद हा तुम्ही लक्षात ठेवा तर यांनी भगवान महावीरांनी स्त्रियांना सुद्धा संन्यास करण्याचा उपदेश दिला होता ठीक आहे ना हे पण तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर जैन धर्मानंतर येतो तो म्हणजे बौद्ध धर्म आणि बौद्ध धर्माचा प्रसार कोणी केला गौतम बुद्धांनी तर गौतम बुद्धांबद्दल आपण माहिती घेऊ आता गौतम बुद्धाबद्दल माहिती घेताना हे तुम्ही लक्षात ठेवा गौतम बुद्ध कोणत्या काळात होऊन गेले तर इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट ते इसवीसन पूर्व चारशे त्र्याऐंशी आहे ना आणि आपण महा महावीरांचा जर विचार केला तर भगवान महावीर कोणत्या काळात होऊन गेले इसवी सन पूर्ण पाचशे नव्याण्णव पूर्व पाचशे सत्तावीस तर हे तुम्ही लक्षात ठेवा तर गौतम बुद्धांची आता माहिती घेऊ आपण गौतम बुद्धांचा जन्म कुठं झाला नेपाळमधील लुबिनी वनात झाला ठीक आहे ना लुबिनी नावाचं वन होतं तिथे झाला त्यांच्या पित्याचं नाव काय होतं शुद्ध धन आणि त्यांच्या आईचं नाव काय होतं माया देवी ठीक आहे आणि गौतम बुद्धाचं मूळ नाव काय होतं सिद्धार्थ हे तुम्ही लक्षात ठेवा तर त्यांनी जीवनाचं पूर्ण ज्ञान प्राप्त केलं आणि त्या तेन, त्यांना ज्ञान प्राप्त केल्यानंतर ते बुद्धिमान झाले आणि म्हणूनच त्यांना काय म्हणायला लागले बुद्ध असं म्हणून झाले एका वैशाख पौर्णिमेच्या बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेलं उरुवेला हे गाव होतं त्या उर्वेला गावामध्ये एक पिंपळाचं झाडाखाली ते ध्यानास्थ बसले आणि त्याच वेळी त्यांना काय बोधी प्राप्त झाली बोधी म्हणजे काय सर्वोच्च ज्ञान सर्वोच्च ज्ञान प्राप्त झालं आणि म्हणूनच त्या पिंपळाच्या वृक्षाला वृक्ष असंही म्हणतात आणि तसंच जे जे उरुवेला गाव आहे त्या उरुवेला गावाला बोध गया असंही म्हटलं गेलेलं आहे ठीक आहे ना तर प्रश्न आलेले आहेत गौतम बुद्धांना कोणत्या दिवशी काय म्हणू आपण बुद्धी प्राप्त झाली तर ते कोणता होता वैशाख पौर्णिमेचा दिवस त्यानंतर ते कोणत्या ठिकाणी तर बोध गया बोध गया म्हणजे त्यावेळेचं कोणतं गाव होतं ते उर्वेला तर असे प्रश्न तुम्हाला तयार होतात ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यांनी पहिलं प्रवचन जे दिलं तर प्रवचन कुठं दिलं तर वाराणसी जवळचं जे सारनाथ गाव आहे ते तिथे त्यांनी पहिलं प्रवचन दिलं आणि हा जो त्यांनी उपदेश दिला त्या उपदेशाला नंतर काय म्हणायला लागले धम्म असं म्हणायला लागले आणि या प्रवचनाद्वारे त्यांनी धर्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला काय म्हणतात धम्म चक्र पवत्तन हा पाली भाषेतला शब्द आहे तर आपण जेव्हा संस्कृतचा त्याचा ता विचार करतो तर ते त्याला आपण काय म्हणतो धर्म चक्र परि परिवर्तन किंवा धर्मचक्र प्रवर्तन असं म्हणतात ठीक आहे ना आणि नंतर त्यांनी धर्माचा उपदेश करण्यासाठी जवळपास खूप चालले ते खूप चारिका केली चारिका म्हणजे पायी फिरले आणि त्यांनी आपला उपदेश कोणत्या भाषेत दिला पाली भाषेत आता लक्षात घ्या भगवान महावीरांनी कोणत्या भाषेत उपदेश दिला अर्धमागदी परीक्षेत आलेला आहे त्यानंतर भगवान बुद्धांनी कोणत्या भाषेत उपदेश दिला पाली भाषेत हा सुद्धा परीक्षेला आलेला आहे आणि बौद्ध धर्मामध्ये तीन प्रमुख गोष्ट होत्या बौद्ध धम्म संघ बौद्धम शरणम गच्छामी धर्मम शरणम गच्छामी आणि संगम शरणम गच्छामी आणि या सर सगळ्यांना तिनी यांना काय म्हणायचे त्रिशरण असं म्हणतात तिन्ही याला काय म्हणतात त्रिशरण ठीक आहे ना तर ही संकल्पना त्रिशरण बुद्ध धम्म संघ लक्षात ठेवायचे त्यानंतर त्यांनी आर्य आर्यसत्य सांगितले सत्य कोणतं की दुःख त्यानंतर दुसरं दुःखाचं कारण दुःखाचं निवारण त्यानंतर प्रतिपद म्हणजे माणसाच्या जीवनात दुःख आहे कन्फर्म आहे दुःख आहे म्हणजे त्याला कारण सुद्धा असलं पाहिजे बरोबर आणि त्या दुःखाचं निवारण सुद्धा आहे म्हणजे दुःख दूर पण करता येते हे सुद्धा आहे आणि ते दुःख दूर करण्याचा मार्ग म्हणजे प्रतिपद प्रतिपद म्हणजे मार्ग मग ते दुःख दूर करण्याचा मार्ग मग तो सांगितला अष्टांग मार्ग तर म्हणून लक्षात ठेवा अष्टांग मार्ग कोणी दिले गौतम बुद्धाने त्यानंतर त्यांनी पंचशील तत्वे सुद्धा दिले आता बघा याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही पंच महावृत कोणी दिले वर्धमान महावीर त्यानंतर ही पंचशील कोणी दिले तर गौतम बुद्धाने तर पंचशील कोणत्या आहेत बघा प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे चोरी करण्यापासून दूर राहते अनैतिक आचारापासून दूर राहणे असत्य बोलण्यापासून दूर राहणे मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहणे तर ही पंचशील तत्वे गौतम बुद्धांनी दिले आता गौतम बुद्धांनी धर्माचा प्रचार करण्यासाठी काही अनुयायी उपस्थित केले तर त्या अनुयायांना काय म्हटलं म्हटलं जात होतं भिक्खू ठीक आहे ना, ना? हा पण शब्द तुम्ही लक्षात ठेवा अशा पद्धतीने हा गौतम बुद्धाचा आपल्याला एकूण धर्म दिसतो त्यानंतर अष्टांग मार्ग बघा कोणते आहे सम्यक दृष्टि चांगली दृष्टि सम्यक संकल्प सम्यक वाचा तरह सम्यक कर्मांत सम्यक आजीव सम्यक व्यायाम तक सम्यक स्मृति त्यांचा सम्यक समाधी आता हे प्रत्येक गोष्ट काय आहे तुम्हाला वैयक्तिक आहे तुम्ही जमलं तर याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा तुम्ही पॉज करून सुद्धा हा व्हिडिओ बघू शकता ठीक आहे ना आपण पुढे जाऊ आता जे जा उपदेश होता या उपदेशाचा सार काय होता हो त्याने स्वतःचा उद्धार स्वतः करायला पाहिजे असं एक मानवी त्यांच्या उपदेशाचा सार आपल्याला दिसतो त्यांचं खूप वाक्य फेमस आहे छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्या स्वच्छंदपणे चिव चिवते हे त्यांचं एक फेमस वाक्य आहे खूप फेमस आहे तर ते वाक्य सुद्धा तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा त्यानंतर एक त्यावेळेस लोकायत नावाचा एक प्रचार एक विचार प्रवाह निर्माण झाला त्यालाच आपण चारवाक असंही म्हणतो चारवाक म्हणजे काय की ज्यांनी वेदांचं प्रामाण्य न मान्य अमान्य केलं जे नास्तिक होते नास्तिक ते नास्तिक विचारसरणी त्यांनी मांडली तर ते कोण होते लोकायत किंवा चारवाक ठीक आहे ना त्यानंतर त्यानंतर जर विचार केला तर दुसरे धर्मसुद्धा भारतात जन्माला आले तर ते म्हणजे जू धर्म त्यातील एक तर जू धर्म हे इसवी सणाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात आपल्याला दिसतात केरळमधील कोचीन येथे कोचीन या शहरामध्ये ते विशेष करून दिसतात तर या ज्यू धर्माला कोणता येहुदी धर्म असंही म्हटलं गेलं आहे तर यांचं काय होतं देव एकच आहे असे ज्यू धर्मी मानत होते आणि यांचं जे प्रार्थनास्थळ आहे तर त्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात सिनेगॉग तुम्ही एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा ज्यू धर्म येहुदी धर्म म्हणतात यांच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात सिनेगॉग आणि हे सिनेगॉगचं चित्र इथं दिलेलं आहे त्यानंतर ख्रिश्चन धर्म ख्रिश्चन धर्माची स्थापना कोणी केली आहे येशू ख्रिस्तांनी केली आहे आणि असं म्हणतात की सर्वात मोठा जर कोणता धर्म असेल तो ख्रिश्चन धर्म खूप मोठा पद्धतीने पसरलेला हो हो तर येशू ख्रिस्तांचे जे बारा शिष्य होते त्यापैकी एक होते सेंट थॉमस तर इसवी सणांच्या पहिल्या पहिल्या शतकामध्ये केरळमध्ये त्यांनी आले आणि त्यानंतर तिथे आल्यानंतर ते त्रिचूर जिल्ह्यापासून त्यांनी कामनाला सुरुवात केली आणि बावन चर्चची त्यांनी स्थापना केली तर सेंट थॉमस तुम्ही लक्षात ठेवा आणि मग त्यांनी पूर्ण ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला आणि या ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांचा जो मेन ग्रंथ होता तो कोणता होता बायबल तर त्या बायबलच्या माध्यमातून प्रसार करण्यात आला आणि ख्रिश्चन धर्माचं जे प्रार्थना स्थळ आहे ते तर त्याला काय म्हणतात चर्च तर ह्या गोष्टी तुम्ही इथं लक्षात ठेवा त्यानंतर इस्लाम धर्म जो एकेश्वर वाद मानणार आहे एकाच ईश्वराला मानणार आहे तो म्हणजे अल्ला म्हणजे अल्ला एकच असून त्याचा महेब पैगंबर हे त्याचं काय आहे प्रेषित आणि यांचा पवित्र ग्रंथ म्हणजे कोणता असतो कुराण इस्लाम या शब्दाचा अर्थ काय होतो शांती ठीक आहे ना तर आपल्याला ते दिसून येते तर इस्लाम धर्माबद्दल अशी माहिती आपल्याला दिसते ते तुम्ही करून घ्यायचं आणि इस्लाम धर्म असं म्हणतात किंवा जे अरब व्यापारी होते ते अरब व्यापाऱ्यामार्थ भारतामध्ये तो इस्लाम आला आणि इस्लामच्या स्थळाला आपण काय म्हणतो मशीद म्हणतो हे सगळं तुम्ही माहीतच आहे नंतर येतो फारशी धर्म फारशी धर्माचा जर विचार केला तर फारशी धर्माचे जे ग्रंथ आहे पवित्र ग्रंथाचे नाव काय अवेस्ता ठीक आहे ना तर ऋग्वेद आणि अवेस्ता हे बऱ्याचपैकी साम्य आहे म्हणून फारशी धर्म हा जवळपास हिंदूंचा जवळपास जवळचा धर्म सुद्धा वाचतो झरुत्त हे फारशी धर्माचे संस्थापक होते तर हे तुम्ही लक्षात ठेवा अहूर या नावाने त्याच्या देवाचा उल्लेख केला जातो कोणतं आहे ते अहुर मंज ठीक आहे तर पारशी धर्मामध्ये अग्नि आणि पाणी या दोन तत्वांना जास्त महत्वाचं आहे आणि या त्यांचं जे देवड आहेत किंवा त्यांचं जे प्रार्थनास्थळ आहे तर त्याला काय म्हणतात ऐ अग्यारी तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा तर काही गोष्टी आहेत जसं की ख्रि काय आहे चर्च त्यानंतर इस्लाम धर्मांचं काय मशीद त्यानंतर पारशी पारशी लोकांचं काय अग्यारी त्यानंतर यहुदी लोकांचं काय आहे सिनेगॉग तर हे तुम्ही काही गोष्टी आहेत प्रार्थनास्थळ आहेत त्यांची नावं ओवरऑल लक्षात ठेवा तर ऐकूनच हा असा पद्धतीचा चॅप्टर होता चॅप्टर कसा वाटला तुम्ही नक्की काढवा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि याच्यानंतरचा जो चॅप्टर आहे तो मी तो तुम्हाला दाखवतो तो अत्यंत महत्वाचा आहे मॅक्झिमम वेळा याच्यावरच प्रश्न आलेले आहेत त्यामुळे हा चॅप्टर तुम्ही मिस करू शकत नाही जनपदे आणि महाजनपदे त्यामुळे पुढच्या व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तो इथं तुम्हाला दिसत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही मिस करायचा नाही चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद